सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि पत्रकार लोकांचं स्वागत करतो. मी 14 तारखेला आयुक्त महानगरपालिका पदावरती झाल्यानंतर 15 तारखेला समिती सदस्यांनी जे पूर्वनियोजित आंदोलन होतं ते 4 मुद्दे जे आहे त्यासाठी केलं होतं. त्याच दिवशी मी निवेदन घेऊन त्यांना सांगितलं होतं की आपल्यासोबत एक बैठक घेऊन एक साधक बाधक चर्चा होऊन याच्यावर काय मार्ग काढता येईल त्यासाठी आपण समक्ष चर्चा करू. मध्यंतरी एक तारीख दिली होती पण मी त्या दिवशी उपलब्ध राहणार नसल्याने व मी मीटिंगसाठी उपस्थित असणं आवश्यक असल्याने ती बैठक स्थगित ठेवून ती आज आपण ठेवलेली आहे. 4 मुद्दे आहेत तर ह्या मुद्द्याच्या आधी कदाचित आपल्या सर्व पत्रकारांना कळलं असेल आणि आपल्याला सांगतो मालेगावची परिस्थिती वेगळी आहे परंतु आपल्या राज्याचा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आजच देशामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे. तर तो आदर्श घेऊन आम्ही सुद्धा मालेगाव आणखी त्यात भर कशी घालेल यासाठी प्रयत्न करू. बरेचसे चांगले सजेशन्स आत्ता आपल्याकडून मिळालेले आहेत आणि नक्की मला ते आवडेल. मी पत्रकार माधवशी काल परवा भेटलो की गावात कुठली समस्या असेल किती मोठी असेल किती असेल तुमच्यापर्यंत आली तर ती माझ्यापर्यंत द्या. त्या किती सोडवल्या जातील त्या किती आपल्याला तिच्यावर मार्ग काढता येईल ते बघता येईल. परंतु ग्राउंड लेवलला काय होतं हे मला प्रत्यक्ष किंवा आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत जर समजलं नाही तर आपल्याकडून आलं तरी तशी विनंती आपल्याला राहील. आपली संघटना असेल किंवा अदर एनजीओ वगैरे असतील तर माझ्यापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी मी एकदम प्रामाणिक काम करणारा अधिकारी म्हणजे माझं वेळ जास्तीत जास्त देऊन माझ्याकडून जेवढं शक्य होईल आणि त्यात कुठलंही राजकारण आणता पारदर्शीपणे जेवढं मला शक्य आहे ते मी करण्याचा इथं प्रयत्न करणार आहे. त्यात किती यशस्वी होतो किती माझ्या मते पहिला मुद्दा जरा नंतर घेऊ जर 2-3-4 हे मुद्दे आपण चर्चेत आणि पहिला मुद्दा आपण घेऊ तर आपल्या प्रशासनामध्ये एक राहिल की आपण त्याचवेळेस सांगितलं काहीतरी तारीख वेळ म्हटलं होतं पाईप लाईन संपूर्ण मोडपोळीस आलेली असताना ते बदलण्याबाबत बच्चा साहेब आपण त्या दिवशी काहीतरी इस्लामाबाद कडे जाणारी किती वर्षापूर्वी टाकलेली पाईपलाईन जुनी पाईपलाईन आहे ना तिच्यावरती आतापर्यंत दुरुस्तीचा किती खर्च झाला तुम्ही माहिती देत नाही. जेवढ्याची पाईपलाईन असेल ना त्याच्या दुप्पट खर्च झालेला ऐकून घ्या माझी गोष्ट. ती जर मागे 3 वर्षापूर्वी आयुक्त साहेब बोलले होते 14 वित्त आयोग प्रमाणे 3 कोटी रुपये त्याच्यावर मंजूर आहे ती जर बदलून टाकली असती तर आज रोड तोडायची गरज पडली असती. आता नवीन केलेला रोड सरदार सिनेमाच्या बाजूला सरदार मार्केटच्या बाजूला तो तोडावा लागला आपल्याला दुरुस्तीसाठी मला तुम्ही सांगा ना हे बरोबर एकच चुकीचं आहे नाही हे बरोबर एकच चुकी तुम्हाला माहिती नाही नाही सरांनाही कळू द्या हे नवीन आहे तुम्ही जुने आहात तुम्ही जबाबदार आहात असं मला म्हणायचं. जुनी पाईपलाईन आहे ते आपण बदलायचं आपण नवीन याचं 14 वित्त आयोगाचे पैसे 25 कोटी वापस गेले 14 वित्त आयोगाचे 25 कोटी रिटर्न गेले. दुरुस्ती पहिले करणं किंवा पाईपलाईनचा तो लिकेजचा जो प्रॉब्लेम होता तो पहिले सॉल्व्ह करणं रस्त्याचं काम करणं याचा प्राधान्यक्रम कुठेतरी निश्चित झाला पाहिजे. दुरुस्ती आधी पाहिजे नंतर रस्ता पाहिजे मग आता रस्ता तिथे बनला आहे तो रस्ता तोडला गेला त्याची जबाबदारी कोणावर निश्चित करणार बदलणं गरजेचं आहे. मग तेच रावळगाव नाक्यावर साहेबांच्या बंगल्या समोर चालू आहे 60 फुटी रोडला तुम्ही सिमेंट रोड बनवला तिथे लिकेजचे प्रॉब्लेम्स आहेत. इथे करोडो रुपयाचे रस्त्यांचे कामं चालू आहेत आणि त्या पाईपलाईन जर लिकेज झाल्या आणि त्यांच्यासाठी करोडो रुपये परत खर्च करणार का या महापालिकेची परिस्थिती आहे का दरवर्षी 100-100 कोटी रुपयाचे रस्ते बनवायचे मग तुमच्याकडे नियोजन नाही का कोणत्या गोष्टीचं पाईपलाईन पहिले करायच्या का रस्ते पहिले करायचे काय नियोजन आहे. आपण शहराचे प्रमुख अभियंता आपण जर जनतेचा पैसा असा पाण्यासारखा वाया घालणार असाल तर ते कुठे योग्य वाटतं का हे आपण आम्हाला सांगा. आता नागरिक म्हणून आणि ग्राहक पंचायतचा अध्यक्ष या नात्याने विचारतो आपल्याला की मालेगाव महानगरपालिकेच्या सिमेंट काँक्रीटचे रोड जे सगळीकडे चालू आहे पण त्या अगोदर भुयारी गटरी तिथे नाही आहेत आणि असं म्हटलं जात आहे की भुयारी गटरी नंतर येतील. मग भुयारी गटरपर्यंत नंतर येतील तर मग त्या पद्धतीने ते रोड आणि त्या रोडखालचे लोकांचे जे घरगुती लोक जिथे राहतात रेसिडेन्शियल एरियामध्ये लोकांचे नळाचे कनेक्शनसुद्धा तुटले जात आहेत या रोडमुळे.
मग आता ते रोड झाल्यानंतर ते कनेक्शन परत खालून टाकणार, नंतर परत बुहारीकडे टाकणार, परत लोकांना जर पाण्यामध्ये जर प्रॉब्लेम आला किंवा त्या नळामार्फत जर दूषित पाणी आलं तर तुम्ही परत रोड तोडून परत नवीन करणार का कसं, काय नियोजन काय नेमकं? नाही साहेब, होतंय ना गावात तसं चालू आहे ना, रोडचे कामं चालू आहेत साहेब, गुहारी गटारी नाही, रोडाचे कामं चालू आहेत लोकांच्या. तुम्ही या ना, तुम्हाला दाखवतो लोकांचे नळ कनेक्शन मोठ्या प्रमाणात तुटले जात आहेत आणि ते परत जोडायचे, परत त्याच्यानंतर परत आलं आणि तिथे जर एखादा रहिवासी नवीन आला आणि त्याला नवीन कनेक्शन पाहिजे असेल आणि जर आता ती लाईन जर तिकडनं आहे आणि रोडमध्ये झाला तर त्याने कसं घ्यायचं ते कनेक्शन, काय नियोजन काय याचं? याच्यात नागरिक आणि पाणी पुरवठा यांनी समन्वयानं रस्त्याच्या आधी आपलं जे कनेक्शन आहे ते शिफ्ट करून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच त्याचा रस्ता त्याच्यावर झाला पाहिजे. कसं करायचं ते याच्यात असं आहे, आपण जे रस्त्यांचे प्रस्ताव तयार केले एक्झिस्टिंग आपल्या पाईपलाईन आता चालवल्या रस्त्याचं म्हणताय, हो चालवल्या रस्त्याचे ना बऱ्याचशा ठिकाणी आपण रोडच्या साईडला करून घेतले, रोडच्या साईडला शिफ्ट करून घेतलं. आता 7 फुटी जो रोड आपला हा जो आहे कनेक्टर आपण साईडला शिफ्ट करून घेतलं, लोकांचे कनेक्शन आहे ट्रान्सफर करून घेतले. त्यामुळे काही ठिकाणी आहे का, काही ठिकाणी आज शिफ्ट झाल्या, किती लाईन शिफ्ट झाल्या नाही, आता जे जे रोड करतोय ना किती त्या किती लाईन शिफ्ट झाल्या. आता रस्ते आता आग्रा रोडच्या काही भागात आपण आता ज्या रस्त्यांची कामं चालू आहेत आपण ऐका ना, जबाबदार अधिकारी आहात, चुकीचं उत्तर देऊ नका. कॉलेज रोडचं काम चालू आहे, लाईन त्याच ठिकाणी आहे. 7 फुटी रोडचा म्हणजे स्टेट बँक कॉर्नर ते 12 बंगल्याच्या तिथलं त्या रस्त्याचं काम झालं, लाईन त्याच ठिकाणी होती. आपण जबाबदार अधिकारी आहात, आपण चुकीचं उत्तर देऊ नका. आपण सांगता आहात रस्त्याच्या साईडला नवीन लाईन आम्ही टाकून ते कनेक्शन शिफ्ट केले, ॲज इट इज जुन्याच लाईनीवर कनेक्शन दुरुस्त करून दिलेले आहात. हे चुकीचं उत्तर देऊ नये साहेब. जर आपण तसे इस्टिमेट केलेले असतील तर इस्टिमेट तसे केलेले असतील तर हा भ्रष्टाचार आहे. आपण याला मान्यता देत आहात कारण आपण एमबी केलेले असतील, एमबी केल्याशिवाय आपण एमबी केल्याशिवाय आपण मान्यता दिल्याशिवाय काम पुढे जाऊ शकत नाही. मग याचा अर्थ त्या पाईपलाईनी बोगस दाखवल्या गेल्या आहेत का? तुमचं संपलं का मला सांगा, मी बोलतो. आता सांगा जवळपास 396 कोटी रुपये प्रस्ताव ज्यावेळेस शासनाकडे आपण गेलो तर शासनाने आपल्याला 100 कोटीचं लिमिट दिलं तर 100 कोटीचं असं असेल पण ठरलं असेल काय ते येत आहे. आपण 50 लाख रुपयाचं आणि काही टेंडरमध्ये जे महत्त्वाचे आहे ते टेंडरमध्ये ठेवले आणि ॲडिशनल 50 लाख रुपयाचं मी आता 8 दिवसापूर्वी आपल्या विषयी या पद्धतीने आपण त्या रस्त्यांसाठी तरतूद केलेली आहे. आगार रोडचा काही भाग जो होता जो मध्ये होता तो आपण शिफ्ट करून घेतलेला आहे आणि काही भाग जो आहे तो आहे समजा असं व्हायला नको किंवा दाखवायची फक्त आहे म्हणून शिफ्ट करायची नाही असं काही. आपल्या एचडीपी पाईप आहेत ना ते आपण काढून डीआय पाईप काढणं थोडंसं अवघड होईल सर, ते मेन लाईन आहे एचडीपी आपण शिफ्ट केलं आग्रा रोडच्या बाजूने केलं फक्त आग्रा रोडच केलं आहे ना ते इतर इकडे टिकले पाहिजेत अशा धर्तीवर रस्ते बनवत आहोत सिमेंटचे. या रस्त्यांना आपण 120 कोटीच्या जवळपास निधी खर्च करत आहोत. आपली एवढी आर्थिक परिस्थिती नाही की आपण 5-10 वर्षात परत रस्ते बनवू शकतो. रस्ता बनवताना पाण्याची लाईन, नंतर भुयारी गटर, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिकल किंवा केबलिंगची लाईन, त्याच्यानंतर पावसाळी गटर, नंतर सिमेंट रस्ता आणि नंतर रोड डिवायडेशन आणि स्ट्रीट लाईटची त्याच्यातून व्यवस्था, हा सिक्वेन्स आपला निर्धारित झाला पाहिजे. आपण फक्त सिमेंट टाकायचं म्हणून टाकत आहोत पुऱ्या मालेगाव शहरात, फक्त आपण कुठेतरी एखाद्या ठेकेदाराला किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीला खुश करायचं म्हणून सगळीकडे रस्त्यावर धडाधड सिमेंट उतरत आहोत. आपल्याकडे सिक्वेन्स हा कुठेही दिसत नाही आहे. रस्त्याच्या बाजूला ड्रेनेज लाईनसाठी, वॉटर लाईनसाठी, अंडरग्राऊंड केबलिंगसाठी, त्याच्यानंतर पावसाळी गटरसाठी कुठेही रस्त्याला जागा शिल्लक नाही. आपण स्वतः ज्या निवासस्थानात राहतात शासकीय निवासस्थानात त्याच्या बाजूला साहेब 3-3 मीटरच्या जागा तरी अवेलेबल आहेत का? आपण सरदार मार्केट तर काय होणार, सरदार मार्केट उर्दू लायब्ररीपर्यंत रस्ता आहे, ती पाईपलाईन टाकल्याशिवाय तुम्हाला रस्ता करता येणार. तो रस्ता तुम्ही गणपती उत्सव मध्यवर्ती समितीमध्ये सांगितलं तर 1 कोटीचा मंजूर आहे, तो रस्ता कुठे आहे मग? नाही सर काही मंजूर नाही. टोपी घालून दिली सोन्याची, सोन्याची टोपी अशीच बांधकडे काय या रस्त्याचं काय प्रस्तावित करावं लागेल सर, कारण आता यांचं निवेदन आलंय ते पाहिलं का आपण? मेन रोड आहे तो,
मेन बाजार आहे, बडी बाजार आहे, तिथून सगळ्यात मोठा टॅक्स तुम्हाला मिळतो. आवर वर्क्स, सन्माननीय सर अभियंता साहेब पण इथे आहे. नो आवर वर्क्स म्हणजे महापालिकेचं काय काम चाललं हे जनतेला तुमच्या वेबसाईटवरनं समजलं पाहिजे. तुमची 50,000 वर्क ऑर्डर सुद्धा तिथे मेन्शन झाली पाहिजे. लोकांनी स्वतःहून तुमचं काम काय चाललं आहे, महापालिकेच्या तिजोरीत जनता कररूपी पैसा देताना त्या पैशाचा काय युटिलाइज होतो आहे हे लोकांना समजलं पाहिजे. लोक बघतील तुमच्याकडे माहिती अधिकारी यांना 70% कमी होऊन जाईल. पण ही वस्तुस्थिती आपण टाळतो आहोत. आपण लोकांना आपण काय सुविधा देत आहोत, आपण काय करत आहोत हे कुठेच नाही. आपले कामं चालू आहेत करोडो रुपयाचे मालेगाव शहरामध्ये. एकाही कामावर बोर्ड लागलेलं नाही, एकाही कामाच्या मक्तेदाराचं नाव नाही. काम कधी चालू झालं, वर्क ऑर्डर काय, वर्क ऑर्डरची डेट काय, कामाची रक्कम काय, कामाचा ठेकेदार कोण याचं कुठेच मेन्शन नाही. हे जर असेल कामाची आता आपल्याकडे फर्स्ट बोलतो 90% कामं मागच्या 22 वर्षामध्ये रिपीटेड झाले. तेच कामं 5-5 वर्षांनी नगरसेवक बदलले का नवीन पाहिजे येतात परत तेच कामं होतात. नावं बदलले जातात. हो मग हे कामांची तुमची लायबिलिटी काय 3 वर्षांनंतर जर काम संपत असेल. आपण शासन गडकरी साहेब म्हणतात डांबरी रस्ता 10 वर्ष टिकला पाहिजे, सिमेंट रोड 15-20 वर्ष टिकला पाहिजे. जर आपण तेच कामं 2-3 वर्षात परत करणार असू तर ही महापालिका कंगाल नाही होणार. तर काय होईल, तिजोऱ्या खालीच होतील ना. आपण एकच घर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.